दुबार पेरणीचे संकट असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर हे आर्थिक अडचणीत आले असून व्यसनाकडे वळत आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या होण्याची दाट शक्यता आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की कळंब तालुक्यातील कात्री येथे बस स्टँड परिसरात अवैधरित्या दारू विक्री सुरू असलेल्या काही व्यक्ती दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करतात, त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी महिला व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाक त्रास सहन करावा लागत आहे। पोलीस विभागाचे यावर नियंत्रण असल्याने बीट जमादार यांच्या आशीर्वादाने बस स्टॉप परिसरात अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असून दारू विक्रेत्याचे मनोबल वाढल्याने अरेरावीची भाषा बोलत आहे। गावात दारू मिळत असल्याने युवा वर्ग शेतकरी शेतमजूर व्यसनाधीन होत असून गावात भांडण तंटे होऊन शांतता भंग होत आहे, तसेच दारूचे अतिव्यसनामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे। तरी पोलीस विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन गावातील दारू विक्री बंद करावी अशी कात्री ग्रामवासी यांची मागणी आहे।